शिवराम चौकातील भगवान नगरात नागरी समस्यांनी उच्छान मांडला असून नगरसेवक खुशाल असल्यानं रहिवाशांचा संताप वाढीस लागला आहे. शिवराम चौकातील भगवान नगर परिसरात एकूण 371 कुटुंब राहावयास असून निव्वळ मतदानापुरताच नागरिकांचा वापर इथल्या नगरसेवकांनी केला असावा असं चित्र समस्यांमधून उघडपणे दिसून येतं. कुणी या संदर्भात दखल घेत नाही म्हटल्यानंतर रहिवाशांनी अखेर अस्मिता विजन न्यूज चॅनलचे प्रतिनिधी वैभव गांगणे यांच्याशी संपर्क साधून समस्याग्रस्त असणाऱ्या नागरिकांनी आपलं म्हणणं उघडपणे मांडलं. याबरोबरच संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. या परिसरात ड्रेनेजची समस्या आहे, कचरा, भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. शेजारीच असणाऱ्या एका मंदिरासमोर तर काटेरी झुडपांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांनी आपला संताप व्यक्त करताना नगरसेवक हे नुसते अवैध मटका चालवतात, नागरिकांच्या समस्येकडं पूर्णतः त्यांचं दुर्लक्ष आहे. पालिका अधिकारी कर्मचारी यांच्याकडं पाठपुरावा करूनही दुर्लक्ष झालेलं दिसून येतं अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. मी अपंग आहे, मला बी देव हे होते, घाण वासनं उलटे होते, काही कोण बी नशेवा येत नाही, काय नाही, काय बी करत नाही, एक कचऱ्याचं गाडी येत नाही, काय बी नाही. पण मी काय काय समस्या काय काय ड्रेनेजचं वास येते, सगळं पाणी इकडून येते, उलटे होते, कचरा सगळा, काय बेग बी गाडी येत नाही, काय नाही, कचऱ्याचं बी महापालिकावाले बी येत नाही, जात नाही, बघत नाही. जय श्री सफर आहे. मी ड्रेनेजसाठी जाय, आमचं काय नाही, वास घाण आहे, सगळं अपंग माणसं आहेत आम्ही त्या घरात पण, आणि सगळं स्वच्छता करा म्हणून सांगा जा ड्रेनेजचं येऊन, आणि सगळ्या आळ्या किडे आलेले आहेत घरामध्ये बाथरूममधनं संडासमधनं. कचऱ्याची गाडी येत नाही, कचऱ्याची गाडी आता 4 दिवस झालं या लागली, ते पण एकदा येते, दोन दिवस येत आहे, 1 दिवस येत नाही, असं व्हा लागलंय. आणि ड्रेनेजचं तर पाणी सगळं घरांपुढंच येतं, वास आडी संडास सगळं सगळं बाहेरच येत आहे. घरात पुरुषं कामं करत नाही तर कसं करायचं? पाणी आले की इतकं घाण वास, जेवण पण जात नाही, उलट्या जुलाब लेकरांना. किती वेळा मी नगरसेवकडे काय मनावरच घेत नाही. मी अजय वाडेकर बोलतो, सुनील कामाठी आल्यापासून काय काम केलं मला सांगा. निस्त मटक्यावर बसतात, दुसरं कायच काम करत नाही. रात्री 12 झोपायचं, सकाळी दिवसात 2 उठायचं. इथला नगरसेवक असून बी काय काम फायदा नाही. आता काय काय अडचण येते इथं? संध्या ड्रेनेज फुटलेले आहेत, लाईट नाही, पाणी व्यवस्थित नाही, 10 दिवसाला पाणी देतात, कचरा आहे, घंटा गाडी नाही आहे. त्यांना 10 बोललो, देवळाचं घाण काढा म्हणलं तर झाडूवाले नाहीत. कोण येत नाही महापालिका, कोण येतच नाही. त्यांचे ते पीए बीए ठेवल्यात ना, ते बी येत नाहीत. हे संजय अणगटे, हे कोळेकर, त्यांचे पीए आहेत, कोण बी येत नाहीत. मी राहायला गेले 20 ते 25 वर्षापासून भगवान नगरमध्ये आहे. तर आत्तापर्यंत या भगवान नगरमध्ये 371 लोक राहिले आहेत, आणि या 371 कुटुंबापैकी आजपर्यंत सर्वात जास्त लहान लेकरं आजारी पडत आहेत. आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळं गल्लीत कचरा आणि गटार याची समस्या भरपूर आहेत. यामुळं रोगराई पसरून लोकांना न्यूमोनिया, टायफॉइड आणि डेंग्यू हे होण्याची शक्यता भरपूर आहे. तर वारंवार महापालिकेला कळवूनसुद्धा अद्याप ड्रेनेज किंवा कचऱ्याची सुव्यवस्था केली नाही. तर आम्ही कृपया न्यूजवर बोलण्याची आज वेळ अशी आली की न ऐकता, महापालिका न ऐकता लोकांचा जीव घेण्यास आता जीवावर आलं आहे. तर हे आमची इच्छा आहे की महापालिकेनं वैयक्तिकपणे या भगवान नगरकडे लक्ष द्यावं, आणि ऐन इलेक्शनच्या वेळेस येऊन मतं द्या या मागण्यापेक्षा आता काम करून मग मत घ्या, असा आमचा दृष्टिकोन आहे.